tablera. Ah, vamos a ir por allá. करो स्टॉप भाई, हेयर कट डाले रही है करो स्टॉप। हाय मित्रांनो, मी तुम्हाला पहिल्या पार्ट मध्ये सांगितलं होतं की मी ह्या सरांना हेअर पॅच बसवणार आहे। आमचे सर आलेले आहे औरंगाबाद मुकुंदवाडी परिसरामधून, यांना मी हेअर पॅच बसवलेला आहे। बघा इकडे मित्रा, हे बघा हेअर पॅच असलेला आहे। यांनी यांची वयाच्या 22 व 25 वर्षी यांची अशी हेअरस्टाईल होती, त्या हिशोबाने मी यांचा हेअरस्टाईल, यांचा लुक बघून, यांचा फेस लुक बघून अशी हेअरस्टाईल दिलेली यांना। सर आपण किती वर्षापासून टोपी घालत होता सर, आमच्या ऑडियन्सला सांगा। सहा वर्षापासून सर हे टोपी घालत होते। आता मी यांना ती टोपी काढून आपली हेअरपॅचची टोपी बसवलेली आहे, अतिशय नॅचरल आणि ओरिजिनल ह्युमन हेअर्स मध्ये मी यांना हे केस टाकलेले आहे, हेअरपॅच टाकलेला आहे। सर्जरीनी, गोळीनी, दवानी काही नाही, एका घंट्यामध्ये मी यांचा लुक चेंज केलेला आहे। यांचा कॉन्फिडन्स एवढा लेवल गेला। आता सर कसं काय वाटतं सांगा तुम्हाला। छान वाटतं। हां, आणि हे पण सांगा सर यांना की त्यांना पॅच बसवायचं असेल तुम्हाला पण तर आमच्या सेंटरला येऊन भेटा। तुम्हाला पण हेअर पॅच बसवायचं असेल तर आमचं सेंटरला येऊन भेटा। आमचं हे सेंटर औरंगाबाद महाराष्ट्र चिकलठाण्याला आहे। बाय ट्रेन, बाय प्लेन, बाय गाडी सगळ्या सुविधा आहे आमच्या सेंटरला यायला। तुम्ही अवश्य येऊन भेटा आणि आपली हेअर पॅच हेअर विकच्या बारात जे काही इन्क्वायरी पाहिजे तुम्हाला फोन करून विचारू शकता। आणि हेअर पॅच बसवायचं असेल तर चांगल्यातला अतिशय उत्तम दर्जेचा माझ्याकडे हेअर पॅच आहे। तुमच्या फील्डनुसार, तुमच्या लुकनुसार किंवा तुम्ही जर आर्टिस्ट असाल तर त्याच्यानुसार मी हेअर ट्रान्सफॉर्मेशन करून देईल तुमचं। आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।